हॅलो मित्रांनो, आज मी सीएनसीचं प्रोग्रामिंगचं अल्फा न्यूमेरिकल अँड प्रोग्राम एडिटिंग कीचं डिटेल्स तुम्हाला आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सीएनसी प्रोग्रामिंग करताना आपण पहिला टाइपिंग प्रोग्राम कसं करतो, आपण कसं प्रोग्रामिंग करतो आणि कुठला कुठला की वर्ड्स त्याच्यावर वापरतो ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ते स्क्रीनच्या पलीकड हे सगळं असते, ए टू झेड वर्ड्स असते आणि खाली इन्सर्ट कीचं सगळं बटन असते. आपण ते बटन कशासाठी यूज होते आणि प्रोग्रामिंग करताना आपल्याला काय काय बटन सगळं बटन यूज होते पण ते ऑपरेशन कसं आहे. पहिलं आपल्याला टायपिंग करायचं प्रोग्राम. टायपिंग करताना आपल्याला ए टू झेड लेटर ए टू झेड ॲड्रेस कीवरती लेटर वापरल्यानंतर सगळं यूज होते आपल्याला. फर्स्ट ना आपण काय करायचं, ए टू झेड ॲड्रेस कीवरती आणि नंबर दोन्ही पण आपण वापरतो. प्रोग्राम करताना आपल्याला एकच शब्द नाही लागत. फर्स्ट अल्फा न्यूमेरिकल अँड एडिटिंग न्यूमेरिकल कीज हे दोन्ही मिक्स करून आपण प्रोग्राम तयार करतो. प्रोग्राममध्ये सी एन सी टर्निंग प्रोग्राम, व्ही एम सी मिलिंग प्रोग्राम, सगळं काय काय असते ते ऑटोमेशनची सी एन सीचा आणि व्ही एम सीचा दोन्ही मशीनमध्ये आपण हा लेटर अँड की कोड वापरतो. फर्स्ट आपण पहिला ए टू झेड ॲड्रेस की आर यूज्ड फॉर दी प्रोग्राम एडिटिंग, दीज ॲड्रेस की आर एडिटेड इन एडिट मोड. ए टू झेड आपण कशासाठी, ए टू झेड आता हे पाहिजे आपल्याला प्रोग्राम टाईप करायचं. पहिला काय करायचं, प्रोग्राम टाईप करायचं. फर्स्ट आपण कुठले वर्ड्स वापरतो वो हे झालं अल्फा अल्फाबेटिक एक वर्ड, त्यानंतर न्यूमेरिकल हे नंबर झालं संख्या, कुठलाही संख्या तुम्ही प्रोग्राममध्ये टाकू शकते. पहिला ओ झालं अल्फाबेटिक, नंतर 00 आपल्या कुठला नंबर पाहिजे ते नंबर आपण टाकायचं असते. ते झालं नंबर झालं आणि वर्ड झालं. तिसरा इन्सर्ट की. इन्सर्ट की कशासाठी आपण वापरतो, फॉर एक्झाम्पल इन्सर्ट की, दिस की इज यूज्ड टू दी इन्सर्ट दी रिटन कोड फॉर ब्लॉक इन टू दी प्रोग्राम इन एडिट मोड. प्रोग्राम इन एडिट मोड इन्सर्ट की कशासाठी आपण यूज होते आणि वापरतो. आपण आपले प्रोग्राम टाईप करताना ॲड्रेस कीवरती टाकलेले व्हॅल्यू प्रोग्राममध्ये ॲड करायचं आपल्याला, त्यासाठी आपण हा की वापरतो. इन्सर्ट ते दाबल्यानंतर आपल्या टाईप केलेले नंबर प्रोग्राम पेजमध्ये ॲड होते, म्हणजे जमा होते, लाईनमध्ये ॲडिशनल होते. ते झाल्यानंतर कॅन्सल की. कॅन्सल की कशासाठी, दिस की कॅन्सल ऑर क्लीन द लास्ट कॅरेक्टर व्हाइल एडिटिंग मोड. हे सगळं करायचं आपल्याला प्रोग्रामसाठी. प्रोग्राम मोड सिलेक्ट करायचा आधी एडिटिंग मोड. एडिटिंग मोडमध्ये हे सगळं आपण की आणि ए टू झेड लेटर न्यूमेरिकल नंबर वर्ड्स टायपिंग करताना लागते. पहिलं आपण एडिट मोडमध्ये ठेवायचा, नंतर हे की यूज होते. ए वन आपल्याला कॅन्सल करायचं, ॲड्रेस कीवरती आपण टाईप करायचं आधी आपल्याला हे नंबर लास्ट नंबर चुकला फर्स्ट नंबर चुकला पूर्ण डिलीट नाही होत. कॅन्सल करायचं म्हटल्यावर एक दोन लास्ट डिजिट तीन डिजिट असं डिजिट कॅन्सल करण्यासाठी हे कॅन की वापरायचा. तीन डिजिट वन डिजिट टू डिजिट तुम्हाला किती एक दोन डिजिट चुकलं आपल्याला शेवट एक दोन डिजिट चुकलं ते काढायचं म्हटल्यावर कॅन्सल की एवढंच बॅक जाणारच. आणि डिलीट की. डिलीट की कशासाठी,
Delete is used this key for deleting, remove an unwanted address code from the written program, writing program. ते प्रोग्राम मध्ये लिहिलेले कुठलेही आपल्याला काढायचं पूर्ण परमनंट काढायचं ते लाइन पूर्ण डिलीट काढायचं त्यासाठी आपण हा की वापरू तो डिलीट की प्रोग्राम मध्ये चुकलेले व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे त्या टाइमला आपण हा डिलीट की यूज होतो. नेक्स्ट alter key, use this key to replace the current address code from program, cursor must on that code is replaced. alter key program madhi aplyala kay tari badlaycha ani edit karaycha badlaycha nahi tari edit karaycha tyasathi apun he key use hote. alter key आपण एक नंबर बदलायचा. फॉर एग्जांपल आपल्याला फील्ड झालं उदाहरण आहे हे बघ उदाहरण एग्जांपल आपल्याला एक काहीतरी फील्ड बदलायचा पहिला फील्ड एवढा आहे आपल्याला नंतर जास्त करायचं आहे फील्ड पॉईंट वन फील्ड पॉईंट टू फाय करायचं आधीचं फील्ड पॉईंट वन आहे ह्या कर्सर प्रोग्राममध्ये एडिटमध्ये ठेवायचा कर्सर ह्याच्यावरती घेऊन आपल्याला बदलायचं व्हॅल्यू टाकायचं ॲड्रेस कीवरती नंतर दाबायचं ह्या बटन आल्टर की आपल्याला आधीचं व्हॅल्यू ह्या होतं नंतर 0.25 होणार हे व्हॅल्यू चेंज होणार त्यासाठी आपण आल्टर की वापरायचं असते हा की कशासाठी आपल्या व्हॅल्यू टेम्पररी बदलायचं आणि एडिटिंग करायचं व्हॅल्यू बदलण्यासाठी आल्टर की आपण यूज करतो CNC कंट्रोल पॅनलवर प्रोग्राम टाईप करताना. हॅलो मित्रांनो हे सगळं नाव एक झाल्यानंतर एक आपण अभ्यास करायचं असते CNC प्रोग्रामिंग टायपिंग करायचं प्रोग्रामिंग क्रिएट करायचं हे कीबोर्डचं खाली कंट्रोल पॅनलचं बोर्डवर बटन असते सगळं बटन सहित आपल्याला एक याला माहिती घ्यावी लागेल ते अभ्यास करत जावं लागेल. ते झाल्यानंतर रिमेनिंग की कंट्रोलवरच ते पुढच्या क्लासमध्ये मी दुसरा व्हिडिओ करणार आहे. धन्यवाद मित्रांनो माझे चॅनल नवीन आहे CES मुलगे म्हणून ऑटोकॅड अँड आणि हे अल्फा CNC प्रोग्रामिंग काल क्लास चालू नवीन केले मी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा पुढच्या तुम्हाला CNC बदल आणि ऑटोकॅड बदल मी नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करणार आहे. धन्यवाद.